आपल्याला तर भाजी करायची आहे, घरात भाजीपाला काय सुद्धा नाही, बाजारात गेल्यावर आणूनच मग आपण भाजी करतो, त्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. मग अशा वेळेला काय करायचं, तर मी आज तुम्हाला का नाही पाच प्रकार डाळीचं वा उन्हाळ्यात सांडग करतात तिकाट, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं. आता हे सांडग केलं तर वरीसभर सुद्धा टिकतात, त्याला भुरा येत नाही, का काळं पडत नाही, काय नाही, कधीही करून आपण खायला चालते. सांडग्यासाठी आपण कुठल्या कुठल्या डाळी घेतल्यात आणि किती किती घेतल्यात हे तुम्हाला आता मी सांगतो. हे तुरीचा डाळगा आहे. डाळगा म्हणजे तुरीचं कसं, हे बारीक कणी असतं का नाही, ह्याला आम्ही डाळगा म्हणतो. या तुरीची अक्कन डाळ घ्यायची नाही, हे असं बारीक तुकडं तुरीचं असतात हे घ्यायचं. हे मी एक किलो घेतले आणि ही मटकीची डाळ अक्कंडच आहे, हे जे तुकडं नाही ते, हे एक अर्धा किलो घेतलं. हे मुगाची डाळ अर्धा किलो आहे. हे उडदाची डाळ पावशर आणि हरभऱ्याची डाळ पण पावशर घेतलं आणि एक लहान अर्धी वाटी जिरं घेतलं. कमी जास्त काय घ्यायचं, मुगाची आणि उडदाची डाळ जास्त घातली का नाही सांडग चिकट होत्या ती, आणि हरभऱ्याची डाळ पण कमी घालायची, कारण ज्या वेळेला सांडगा आपण करून वाळवून भाजी करतोय त्यावेळेला का नाही जास्त बेसन खाल्ल्यासारखं लागतंय, म्हणून हरभऱ्याची डाळ पण कमी घालायची आणि उड मटकीची डाळ आणि तुरीची डाळ जास्त घालायची, म्हणजे चवीला चांगलं होतं. आता ह्या सगळ्या डाळी मिक्स करायचं एकत्र. आपण जात्यावर दळा किंवा गिरणीतनं दळून आणा, त्यावेळेला ह्या डाळी बरोबर जिरं पण मिक्स करायचं, म्हणजे ह्याची पण पूड होत्या, त्याच वेळेला जिरं टाकायचं ह्याच्या. असं सगळं का नाही जात्यानं पीठ दळून घ्यायचं. तुमच्या जात नसलं तर गिरणीवर दळून आणला तर पण चालतंय. तुम्ही जर गिरणीवरनं दळून पीठ आणणार असला सांडग्याचं, तर त्या गिरणवाल्याला सांगायचं की असं थोडस जाडसर दळून दे. एकदम आपण गहू ज्वारीचं पीठ दळतोय का नाही बारीक असं दळायचं नाहीतर सांडग का नाही असं चिकाट चिकाट झाल्यावर होत्या. थोडस असं भरड भरड पीठ दळून आणायचं. आपण बेसनच्या लाडवाला कसं दळून आणतो डाळ तसं दळायचं. आपल्या जात्यावर दळणार असल्या तर आपल्याला कळतेच कसं पीठ पाहिजे बारीक मोठं, त्याप्रमाणे आपण दळायचं. आता सांडग्याच्या पिठात मसाला घालून का नाही व्यवस्थित पीठ मळून घेऊ. हे बघा, हे भरड भरड असं दळून घ्यायचं. एक चमचा हळद घालायची. आता चवीनुसार मीठ घालायचं. हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे, ही एक पळी घेतल्या. तुम्हाला जर ह्याच्यात चार मिनार पूड घालायची असली तरी पण चाल. आता ह्याच्यात तिखट जास्त कमी तुमच्या आवडीप्रमाणे घाला. कोणाला जास्त तिखट सांडगं आवडतात, कोणाला कमी आवडतं त्याप्रमाणे तुम्ही चटणी टाका. हे दोन गड्ड लसूण चोलून बारीक केलेला आहे, ह्याच्यावर टाकायचं. लसणानं चवलंय चांगली येते बरं का. आणि कोथिंबीर टाकायची थोडी, लई कोथिंबीर टाकायची नाही. सांडग्यात जास्त कोथिंबीर टाकली का नाही सांडगा असं वाळल्यावर काळं पडत्या, म्हणून कोथिंबीर प्रमाणातच घालायची, जास्त घालायची, कारण आपण कालवण केले की आणि वरण कोथिंबीर वापरतो. आता हे सगळं का नाही मिक्स करून घ्यायचं. आता यात थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं. एकदम ओतायचं नाही पातळ होतं. असं पीठ मळून ठेवायचं आणि थोडं थोडं का नाही असं ह्याच्यावर बोट उठवायची आणि पाण्याचा का नाही असं ह्याच्यावर हपका देऊन ठेवायचा. पाण्याचा ह्याच्यावर हपका का द्यायचा, साधारण पीठ आपण जाडसर दळून आणलेलं असते आणि हे पीठ भिजवाय चांगलं भिजाय का नाही, आतकणी असते का नाही पीठात, मग चांगलं भिजायला त्यासाठी हे पाण्याचा वरण हपका दिला की आतपर्यंत हळूहळू हळू पाणी मुरत जाते, पीठ असं फुकतं या फुलतं या,
चांगलं भिजतंय. आता ह्याला का नाही एक अर्धा पाऊण तास झाकून ठेवायचं. ही अशी बोट उठवून घ्यायची काय, म्हणजे पाणी खाली हळूहळू हळू जाते ना, आपलं पीठ चांगलं भिजतंय. असं पाणी दिसतंय का ह्याच्यावर, असं पाण्याचा हापका देऊन ठेवायचं. परत मळायचं नाही पाणी मारल्यावर. आता ही अर्धा पाऊण तास पीठ झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं भिजतंय. आता पिठाला का नाही एक तास भर झालं, हे पीठ कसं मऊ भिजलंय बघा हे का. आणि ह्याच्यावरचं पाणी पण सगळं पूर्ण खाली गेलंय, असं पीठ मऊ होतंय भिजून. सगळी ह्याच्यातली कणिका नाही फुगुत्या. आता पीठ भिजले, आता बारीक आपण सांडग तोडून घेऊया. जरा हात पाण्यात बुडवायचा आणि एका साईडनं असं पीठ काढून घ्यायचं. लय पण हातात पीठ घ्यायचं नाही, मोठं मोठं सांडग होतं हो काही. असं हाताला पीठ चिटकत नाही. मग पाणी लावलं, थोडं थोडं अंतर ठेवून बारीक सांडग तोडायचं. नुसतंच गोल गोल सांडग तोडायचं नाहीत बरं का, ह्याला असं का नाही काटा आल्यासारखं सांडग तोडायचं. म्हणजे देसाय पण चांगलं लागतंय आणि खायला पण चांगलं वाटतं. मोठं मोठं सांडग तोडायचंच नाही, उगाच कालवणात आणि जरा वाळवताना बारीक वाटते आणि कालवणात परत फुकत्यात त्यांना ते काय एक एक मोठाच्या मोठा चांग काय बारीक तोडलं की वाळवून आणि जरा बारीक होत्यात आणि कालवणात एवढं फुगून एवढंच राहतं. हाताला चिकटा लागलं की जरा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पीठ चिकटत नाही. आता हे सांडग सगळं घातल्यात का नाही, एक तीन दिवस चांगलं असं खाळखाळ वाजेपर्यंत ह्याला कडक उन्हात घालायचं, म्हणजे चांगलं राहतात, वर्षभर टिकते. आणलंय तुम्ही सारशी पाच सहा ऊन दिला तर सांडग्याचा कलर बदलतो, पांढर उठत्यात सांडग. हा यो कलर राहत नाही सांडग्याचा लय उन्हात. तुम्ही म्हणशीला की मग दोनच दिवस लय उन्हात वाळवले कलर बदलतोय, मग दोनच दिवस वाळवतो, तसं पण करून चालणार नाहीतर ह्याला काय होतंय बुरशी त्या, मग सगळं असं किडायला बघतय जाळे धरतय, मग ते काय आपल्याला वर्षभर टिकत नाही आणि भाजीला काही मिळत नाही. आता काल पाच प्रकारच्या डाळी मी 2.5 किलो दळून आणल्या होत्या आणि त्याचं काल मी सांडग तुम्हाला बारीक बारीक आईनं मी तोडून दाखवलं होतं. आज हे वाळून किती सांडग झाले, खडखडीत वाळल्या चांगलं सांडग ठेव काही खडखडीत कसा आवाज येतो. असं कडक उन्हात 2-4 दिवस सांडग वाळवायचं, लय पण सांडग उन्हात ठेवायचं नाहीत नाहीतर पांढरं उठते. आता ह्याला कलर पण तिथे चांगला आला आहे का, आणि पूर्ण ह्याच्या आत पोटात पण सांडग चांगलं वाळलं. असं खडखड सांडग्यांचा आवाज आला पाहिजे तवा सांडग वाळलं समजायचं. त्याचा आवाज कसा येतो बा, तवा ही सांडग वर्षभर राहते ती, ह्याला भुरा येत नाही काय नाही, आळी जाळी होत नाही. असं कडक उन्हात खाळ 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 वाजेपर्यंत वाळवल्यावर आता ही सांडगं वाळलं का नाही, हवा बंद डब्यात असंच भरून ठेवायचं, नाहीतर एखादं बरणीत भरून ठेवला का नाही वर्षभर ह्याला काय हो. आता तुम्ही मला विचारणारच, काकू सांडगं घालून दाखवला असा, त्याची भाजी कशी करायची दाखवून नाही सा, म्हणून मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भाजी कशी करायची हे दाखवतो.